read, think, digest and make it an integral part of your life. पुस्तक परिचय चॅनल मध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे. संवाद विद्यार्थी मित्रांशी या पुस्तकाचा आपण परिचय करून घेत आहोत. दिवस 12 माणसे वाचा. सर विचारतात, वाचलं का निसर्गाचं पुस्तक? मुलं उत्तर देतात, हो सर, खूप मजा आली, आम्ही खूप खेळलो, बागडलो, मजा केली. मग सर विचारतात की निसर्गाने तुमच्याकडून काही घेतले की तुम्हाला काही दिले? मुलं म्हणतात, खूप काही दिले सर. मग सर विचारतात, निसर्गाकडून काय शिकायचं? लगेच मुलं उत्तर देतात, देणं शिकायचं. मग सर म्हणतात की आज आपण आणखी काही वाचायला शिकणार आहोत. विद्यार्थी, आता आणखी काय वाचायचं राहिलंय? मग सर म्हणतात की एका शिक्षकाच्या बाबतीतला किस्सा मी तुम्हाला सांगतो, मग तुमच्या ते लक्षात येईल. एक बापूसाहेब माटे नावाचे प्राध्यापक होते, SP कॉलेजमध्ये शिकवत होते. वर्गामध्ये एक मुलगा उशिरा येतो आणि उशिरा आल्यानंतर त्यांना सरांना सेंटचा वास येतो. मग सर त्या मुलाला ओरडतात, उशिरा कालास, बाहेर जाऊन उभा रहा. मग तो मुलगा बाहेर जातो आणि उभा राहतो. तास संपल्यानंतर तो सरांना भेटतो. सरांना सांगतो की आमचं 3 माणसाचं कुटुंब आहे, आई वडील अगरबत्त्या बनवण्याचं काम करतात आणि त्या विकण्याचं काम मी करतो, आणि एक शेवटचा अगरबत्तीचा पुडा विकता विकता मला शाळेमध्ये यायला उशीर झाला आणि तोच पुडा माझ्या बॅगमध्ये आहे आणि त्याचा वास तुम्हाला आला. सरांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. सरांनी त्याला घट्ट मिठी मारली आणि सर म्हणाले की आजवर खूप पुस्तकं वाचली पण विद्यार्थी नाही वाचता आला. जसा निसर्ग आपल्या भोवती आहे तसं अनेक माणसंसुद्धा आपल्या भोवती असतात आणि प्रत्येक व्यक्ती हे एक पुस्तक आहे आणि म्हणून माणसं वाचली पाहिजे. विद्यार्थी, आता ती कशी वाचायची सर? मग सर म्हणतात की त्या व्यक्तीचं निरीक्षण करायचं, त्या व्यक्तीची मुलाखत घ्यायची, तिच्या सान्निध्यामध्ये जी माणसं येतात ती कोणती आहेत ते बघायचं, आपल्या सान्निध्यामध्ये कोणती माणसं आहेत त्या सगळ्या माणसांचं निरीक्षण करायचं आणि त्या माणसांपासून आपल्याला काय चांगलं घेता येईल आणि जे काही वाईट असेल ते सोडून द्यायला आलं पाहिजे. यालाच माणसं वाचणं असं म्हणतात. ज्यांच्याजवळ सद्गुणांचा साठा आहे त्यांच्याशी आपण जास्त संपर्क करायचा. ज्यांच्याजवळ सद्गुणांचा साठा आहे त्या व्यक्तींच्या सहवासात राहिल्यानंतर आपण सुद्धा ज्ञानी आणि सद्गुणी होतो. आता आपल्या घरामध्ये काम करणारी मोलकरी नसते, शेतामध्ये राबणारा शेतमजूर आहे, बांधकामावर काम करणाऱ्या व्यक्ती आहेत, झोपडपट्टीमध्ये घाणीच्या साम्राज्यात राहणारी लोकं आहेत, ही सगळी लोकं आपण पाहतो पण आपण ती माणसं वाचण्याचा प्रयत्न करतो का? नाही. तर त्या माणसांचं जीवन आपण स्वतः पाहिलं पाहिजे. आपण त्यांच्या जागी जाऊन विचार करायला हवा की आपण त्यांच्या जागी असतो तर मग आपल्यामध्ये सामाजिकतेचा विकास होतो. आणि अशी कितीतरी माणसं आपल्या देशामध्ये आहेत की ज्यांच्या प्रमुख गरजा ज्या आहेत, अन्न वस्त्र निवारा, त्याही पूर्ण होत नाही. आणि आपल्याला जर समाज सुधारणेचं कार्य करायचं असेल तर आपल्याला ही माणसं वाचलीच पाहिजेत. मुलांनो आणि आपण सुद्धा त्या लोकांसाठी काहीतरी करावेच लागेल. बाबा आमटेंनी महारोग्यांची सेवा केली, प्रकाश आमटे अभयभंग आदिवासींसाठी काम करत आहेत, महात्मा गांधी खेड्यापाड्यामध्ये फिरले, भगवान बुद्धांनी महान सोडला आणि अरण्यवास पत्करला, ही महान व्यक्तिमत्व आहेत. आपण त्यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्यासारखे तुम्ही जर बनलात तर मी स्वतःला धन्य समजेन.
पण त्यांच्या सारखं जरी बनता आलं नाही तरी ते ज्या वाटेनं गेलेले आहेत त्या वाटेने जाण्याचा आपण प्रयत्न तरी करूया. आपले डोळे मन उघडं ठेवूया आणि स्वच्या बाहेर येऊन ही सगळी माणसं वाचूया. कराल ना प्रयत्न मुलांनो? सगळी मुलं म्हणतात हो सर. मग सर म्हणतात की चांगला माणूस जर बनायचा असेल तर चांगल्या माणसांची संगत धरली पाहिजे आणि वाईटांची संगत सोडली पाहिजे. म्हणजेच काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी सोडायला हवे. धन्यवाद.